सांगलीतल्या अभयनगर येथील शिवतीर्थ क्रीडा व सांस्कृतिक मंडळाने इतिहासाची प्रचिती देणाऱ्या कोंढाणा किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे. मंडळाच्या पदाधिकाऱ्याने प्रचंड मेहनत घेऊन हा भव्य दिव्य किल्ला उभारला आहे. मावळ्यांची स्वराज्यनिष्ठा व पराक्रम सध्याच्या नवीन पिढीमध्ये रुजवण्याचा प्रयत्न मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. दिवाळी म्हटलं की सर्वत्र बालचमूंची किल्ले करण्यासाठी गर्दी उडालेली असते. यंदाच्या दिवाळीत सांगलीतील गल्लोगल्लीत ऐतिहासिक किल्ल्यांची पर्वणी पाहायला मिळत आहे. अनेक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ऐतिहासिक किल्ले हुबेहूब बनवलेले आहेत. अभयनगर येथील शिवतीर्थ क्रीडा व सांस्कृतिक मंडळानं इतिहासाची प्रचिती देणारा कोंढाणा किल्ला साकारला आहे. यासाठी एक ट्रॉली माती, नारळाचा बुंदा, विटा, दगड, कागदी पुठ्ठा, लाकडी साहित्य, चुना या सर्व साहित्यांचा वापर करण्यात आला आहे. कोंढाणा किल्ल्यावरील अनेक बारकावे, महादरवाजा, तोफ, आगमनद्वार, मंदिर, दर्गा, पिण्याच्या पाण्यासाठी विहीर, हत्ती तलाव, भारतमाता मंदिर, धान्य कोठार, हेमाडपंथी मंदिर, कालाकोट दरवाजा, निजामशाही व चिनी महाल, दिंडी दरवाजा, मेंढा व दुर्गा तोफ, गणपती मंदिर, बारा दरवाजे, मोती टाके, खडकावरील पूल, गडावरील सैन्यदल, तिथं असलेल्या विविध वस्तू या सर्व बाबी हुबेहूब आकर्षक दाखवण्यात आल्या आहेत. या किल्ल्याच्या माध्यमातून नरवीर तानाजी मालुसरे यांच्या त्याकाळचा इतिहास कसा घडला असेल हा हलता देखावा स्वरूपात दाखवण्याचा छोटासा प्रयत्न शिवतीर्थ मंडळानं केला आहे. तसेच मावळ्यांची स्वराज्यनिष्ठा व पराक्रम नवीन पिढीमध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला आहे. हा किल्ला बनवण्यासाठी अध्यक्ष अमर निंबाळकर यांचे मार्गदर्शन लाभले. अभिजित कदम, शिवतीर्थ क्रीडा व्यायाम मंडळ सादर करत आहे किल्ले कोंढाणाचा देखावा. तर आम्ही असं केलेलं आहे की इतर किल्ले असतात त्या निर्जीव परिस्थिती असतात, आपण आम्ही केलेला आहे तो हलता देखावा केलेला आहे. याच्यामुळं कसं आहे की जी नवीन पिढी आहे आपली, त्यांना पूर्ण इतिहासा समजला जातो आहे आणि त्यांच्यामध्ये नवीन चेतना निर्माण करण्याचा हा आमचा प्रयत्न आहे. रेग्युलर किल्ले कसे असतात ते निर्जीव असतात, ह्याच्यामध्ये आम्ही कसं केलेलं आहे हलता देखावा केला आहे, त्याच्यामुळं पूर्ण माहिती, इंतर्भूत माहिती ही सगळ्या लोकांपर्यंत पोहोचली जाते. याचं महत्त्व असं आहे आणि हा असा प्रयत्न केलेला आहे की या किल्ल्याच्या माध्यमातून तानाजी मालुसरे यांचा खरा इतिहास लहान मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी केलेला आहे. आम्हाला हा किल्ला बनवण्यासाठी लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांची मदत झालेली आहे. याच्यामुळं आम्ही या किल्ल्याच्या माध्यमातून लहान मुलांना इतिहास हा समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आमचा हा किल्ला बघण्यासाठी रोज बऱ्या प्रमाणात रोज 50 ते 100 लोकांची गर्दी होत्या, त्याच्यामुळे त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाण्याचं काम आमच्यातर्फे होत आहे.